महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. आरपीआयच्या मतानंतर शिवसेनेचे आमदार निवडून आल्याचा विसर पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृतघ्नपणा करीत आहेत अशी टीका गौतम सोनवणे यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यासाठी आरपीआयने काढलाय कांदिवली समतानगर येथे उत्तर प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा. या मोर्चाचे आयोजक रिपाईचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव यांच्या नेतृत्वात रिपाईच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त दीपक सावंत झोन 12 पोलीस उपायुक्त स्वामी यांना निवेदन देऊन केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली. आमचं या सरकारला आव्हान आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांची किंवा भाजपकडील सगळ्या नेत्यांची किंवा त्यांच्या युतीच्या सगळ्या सरकार सगळ्या नेत्यांची शेतकडी करता, परंतु एक वर्षापूर्वी तुमचे जे आमदार निवडून आले जे भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या मतावर निवडून आलेले आहेत, रिपब्लिकन पक्षाची मते 5-50 हजार नसतील, परंतु रिपब्लिकन पक्षाची 10-5 हजार मतं आहेत. त्या मतावर तुमच्या हे आलेले जे आमदार आहेत ते सरकारसुद्धा आमच्या मतावर तुमचं आलेलं आहे. आज तुम्हाला राष्ट्रपती आणि काँग्रेस तुमच्या सोबत आहे. तुमचे जे खासदार निवडून आलेले आहेत शिवसेनेचे मुंबईतले ते आरपीआयच्या मतावर निवडून आलेले आहेत. तुमचे जे आमदार आहेत ते आरपीआयच्या आणि भाजपच्या मतावर निवडून आलेले आहेत. रामदास आठवले भिंगरीसारख्या तुमच्या आमदाराचा प्रचार केला, भिंगरीसारखे फिरून तुमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आठवले साहेबांनी प्रचार केला. आमची मोठी मतं असतील पण तुमच्यामध्ये ते 5-50 आमदार आलेले आहेत. ते निवडून येण्यामध्ये रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाचा निश्चित खारीचा वाटा आहे. हे सगळं असून सुद्धा फक्त आम्ही मोदी साहेबाबरोबर आहेत. मोदी केंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात रामदास आठवले आहेत, भाजपचे समर्थक आहेत. म्हणून सूडबुद्धीने तुम्ही जाणीवपूर्वक रामदास आठवल्यांची शेकुटी काढून घेतली. खरं म्हणजे आम्हाला तुम्हाला पत्रकारांच्या दृष्टीने सांगायचं आहे की आठवले साहेब अनेक वेळ आठवले साहेबांनी भीमशक्ती शिवशक्तीची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार केली. त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विनंतीनुसार आठवले साहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीची शक्ती युती निर्माण केली आणि त्यांचा जो चारच्या विरोधात त्यांचे हे जे शिवसेनेचे जे सरकार सूडबुद्धीने वागत आहे हे सरकार आल्याला आठव खरं म्हणजे गेला एक वर्षापूर्वी आठवले साहेबांना झेड सिक्युरिटी होती. हे सरकार आलं झेड सिक्युरिटी काढली, वाय प्लस सिक्युरिटी ठेवली आणि आता एक वर्ष झालं. या महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवले साहेबांचा वाढदिवस 25 डिसेंबरला होता, राताच्या दिवशी कविता करून रामदास आठवलेला शुभेच्छा दिल्या आणि वाढ दुसरा तुम्ही कविता करून शुभेच्छा देता आणि एक आठवड्यात पुन्हा रामदास आठवलेंचे संपूर्ण सिक्युरिटी करता. हे मात्र द्वेषाचं राजकारण. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी हे द्वेषाचं राजकारण एका दलित नेत्याच्या विरुद्ध सूडबुद्धीने आणि द्वेषाने वागत आहे. त्याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि त्याच्या निषेधार्थ या सरकारचा निषेध करण्यासाठी आज या 250 कमिटीवर आमची निदर्शनं मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. आमचे मित्र जिल्हाध्यक्ष हरिहर यादव, युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, रमेश गौड या सगळ्या आधी सगळ्या नेत्यांनी न्यूज G9 महाराष्ट्रसाठी भारती धिंगाण मुंबई.